गोवन वार्ता लाइव चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट वीडियो चे नोटिफिकेशन मिळवा। धारगळ ते पत्रादेवी महामार्गाच्या कामामुळे स्थानिकांना अनेक महिन्यांपासून गैरसोयीचा सामना करावा लागतोय। आता तर पावसाने पाणी घरात शिरू लागलंय। या पार्श्वभूमीवर स्थानिकांच्या समस्या जाणून घेण्याबरोबरच हायवेच्या कामाची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर आणि PWD मंत्री दीपक पाऊसकर धारगळमध्ये गेले। यावेळी आजगावकर यांनी कंत्राटदाराला लोकांसमक्ष खडे बोल सुनावले आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मकबूल माळगीमणी यांनी। तुमको क्या हाईवे बना के भागने का है पैसा लेके खलास। हाँ, तुम्हारा एक ही वन पॉइंट प्रोग्राम है हाईवे बनना, तुमका त्रास आता है, इनकी मार के उड़ाओ लोगों की। धारगळ पासून पत्रादेवी पर्यंतच्या हायवेचं काम अनेक महिन्यापासून रखडलंय। या कामामुळे स्थानिकांबरोबरच वाहन चालकांचीही मुस्कटदाबी सुरू आहे। अनेकांनी अपघातात जीव गमावला तर कित्येक जण जायबंदी झाले। रस्त्याचं काम करताना व्यवस्थापनात अनेक त्रुटी राहिल्या, त्यामुळे आता पावसाळ्यात रस्त्यालगतचे गटार बुजून पाणी लोकांच्या घरात शिरलंय। या पार्श्वभूमीवर पेडण्याचे आमदार तथा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर आणि PWD मंत्री दीपक पाऊसकर शनिवारी धारगळमध्ये दाखल झाले। नमस्कार, मी आहे नॅशनल हायवे 17 पत्रादेवी ते धारगळ या महामार्गावर जे काही लोकांच्या समस्या आहेत ते जाणून घेण्यासाठी आज PWD मिनिस्टर दीपक पाऊसकर, त्याचबरोबर पेडणे मतदारसंघाचे आमदार आणि गोव्याचे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर आणि कॉन्ट्रॅक्टर हे सगळे इथे आलेले आहेत। आता धारगळपासून ते पत्रादेवीपर्यंत जे महामार्ग आहे, या महामार्गात अनेक लोकांच्या समस्या आहेत ते जाणून घेण्यासाठी आलेले आहेत आणि लोक देखील त्यांना प्रश्न विचारत आहेत। यावेळी रस्त्याचं कंत्राट घेतलेल्या MVR कंपनीचे ठेकेदार आणि अधिकारी ही उपस्थित होते। यावेळी लोकांच्या रोषाला मंत्री आणि कंत्राटदारांना सामोरं जावं लागलं। दरम्यान मंत्री पाऊसकर यांनी मुख्यमंत्र्यांसोबत मीटिंग असल्याचं निमित्त साधून काढता पाय घेतला। याबद्दल स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली। बाबू आजगावकर यांनी कंत्राटदाराला धारेवर धरत लोकांच्या समस्या समजून घेतल्या जात नसतील तर रस्त्याचं काम बंद पाडा असं आवाहन लोकांना केलं। सर्विस रोड पहिले सांगित असते, सर्विस रोड पहिले हजार पाडी सांगितलं कुठे रस्ता गरजेपेक्षा उंच उभारण्यात आलाय तर कुठे रस्त्याची उंची अगदीच कमी आहे। सर्व्हिस रोडचा तर पत्ताच नाही, त्यामुळे स्थानिकांना मोठी कसरत करावी लागते। आधी सर्व्हिस रोड बांधा असं सांगून सुद्धा कंत्राटदारानं दुर्लक्ष केल्यानं वाहन चालकांची गैरसोय होते। हायवेचं आमच्या मेन हायवे हा आमच्या धारगळ टू पत्रादेवी पर्यंत काही ठिकाणी व्हडलो प्रॉब्लेम झालेलो असलेलो, कारण 2-4 वर्षां अजून तो सुटूना, आणि त्याच्या खातीर आज आम्ही PWD मिनिस्टरची भेट घेतलेली आणि मिनिस्टरा घेऊन आज जे जे आमचा प्रॉब्लेम झाला तो सॉल्व करपा खातीर त्याचा हाडलेलो। त्याच्या भितरलो हो एक पार्ट, थंय बी प्रॉब्लेम झालेलो आहे, थंय आमचं तोशे गांव क्रॉसिंग करपाक त्यांना मेळना म्हणून मेजर म्हणतो धारगळ वशालबाग आणि तिसरो म्हणतो उगे, या गावांनी सारखं मेजर प्रॉब्लेम, कारण धारगळ अशी परिस्थिती झाली हायवेची की सर्व्हिसिंग रोड नसताना हायवे करपाक लागले। थंय लोक सगळे चावडलेले, लोकांक पहिली सर्व्हिसिंग रस्तो जाय मागीर हायवे जो आयलो ओपन सांगलेले हा, पहिली सर्व्हिसिंग रोड मागीर तुजे हायवे, नाल्यार हायवे करपाक सुद्धा दिवं नाका। आमकां ही हायवे जाय, आमचे लोकूय सॅटिस्फायड जावपाक जाय आणि जनरल लोकूय सॅटिस्फायड जावपाक जाय, आणि त्या निमित्तान त्यांच्यांनी सोल्युशन दिले हा। एक कडे ड्रेनेज हा ती ऑक्टोबरात त्यांच्यांनी कंप्लीट करता म्हटल्या, ती केल्यावर थंय वशालबागाचा प्रॉब्लेम सॉल्व जाता। सर्व्हिसिंग म्हणतो धारगळचो रस्तो तो लँड एक्विजिशन प्रोसिजर चालू असं, पण त्याच्या पहिली जाता तितलो रस्तो करपाकही त्यांच्यांनी मदत करतो म्हटल्या, तोही प्रॉब्लेम सॉल्व जातो। तिसरो उबे
अचलबाग जो आ दोनों सैडीन ड्रेन आ कर दिता मटले आ ऑक्टोबर पर कंप्लीट जी रितीन काम चालू आ तेज उगया मेजर मे उगया उगया सर्वीस रोड कारण क्रॉस कर सैडीन शेता पड़ता सैडीन घर पड़ता सो तंका सर्विसींग रोड के प्रॉब्लम कहीं रस्ते के सारे करूं ना कॉन्ट्रेक्टर खड्डे पड़े जात नवे आ बिगड़ भी तेजा खाती तेने स्ट्रिक्टली ऑलरेडी इंजिनियर आ कॉन्ट्रेक्टर संगले आ पाउसकर कि बराबर प्रिपेर कर रस्ते दिया जो मेन रस्त जता पैली सर्विसींग रस्त जो जाशिवी उगे रहा ना। धारगळ पत्रादेवी हायवे बाबत एमव्हीआर कंपनीच्या ठेकेदारांच्या मुजोरीबद्दल माध्यमांनी अनेकदा आवाज उठवला, स्थानिकांनी आंदोलनही केली, मात्र सरकारी यंत्रणेपर्यंत तो आवाज पोहोचलाच नाही। आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने निदान या निमित्ताने तरी सरकारी यंत्रणेला जाग आली अशा तिखट प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत आहेत। धारगळहून मकबूल माळगिमनीसह ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह।